प्रश्न पहिला पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. अ प्रतिज्ञा. उत्तर, प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांची ही बाजी लावण्यासाठी आपली तयारी असते. अशा पराकोटीचा निश्चय करणे म्हणजे प्रतिज्ञा होय. आ सस्य श्यामला माता. उत्तर, सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजे सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता समृद्धी व्यक्त होते. प्रश्न दुसरा, पुढील आकृत्या पूर्ण करा. एक, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील लोक. दोन, महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये. एक, सक्रियता. दोन, सुबुद्धता. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेली विविध कृती. एक, नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. दोन, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे. तीन, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने सफाई करणे. चार, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करत कोणतेही काम करणे. प्रश्न तिसरा, पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार, व्यक्ती. एक, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. व्यक्ती, पंडित जवाहरलाल नेहरू. दोन, प्रेम निष्क्रिय असून शकत नाही. व्यक्ती, महात्मा गांधी. तीन, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. व्यक्ती, साने गुरुजी. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तर लिहा. एक, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. उत्तर, माझ्या वाढदिवशी मी प्रतिज्ञा केली होती, रोज नियमाने सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. पहिल्याच दिवशी मी खरोखरच खूप अभ्यास केला. पाठ्यपुस्तक वाचत बसलो बसलो ते बसलोच, अन्य विषयांचा गृहपाठ शिल्लक राहिला. सरांना मी कारण सांगितले, त्यांना आनंद झाला. ते रागावलेच नाही. त्यांनी एक सूचना केली, वेळापत्रक तयार कर. मी वेळापत्रक करायला घेतले. मनासारखे होतच नव्हते. माझे मित्र तर हसायला लागले. गणिताला एवढाच वेळ, विज्ञानाला आणखीन वेळ दिला पाहिजे. मराठी विषय दिसायला सोपा, पण लिहिताना वेळ पुरतच नाही. मित्राची अशी शरीफ ऐकल्यावर मी गांगुरानच गेलो. कागदाचे कागद मी फाडून टाकत होतो. प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा वेळापत्रकात माझा वेळ जाऊ लागला. शेवटी सरांनीच मला वेळापत्रक तयार करायला शिकवले. आता मी त्यानुसार अभ्यास करतोय. पूर्ण नाही, पण काही प्रमाणात तरी प्रतिज्ञा यशस्वी झाली आहे. दोन, तुमच्या आईची
तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. उत्तर: आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही चौघे जण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो. तेवढ्यात फुलपाखराचा थवा दिसला. ती फुलपाखरे पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो होतो. अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने फुसकारून माझ्या पायाला चावच घेतला. एक दोन क्षणांचा प्रकार होता तो. माझ्या कपाळात एक तिरवक गेली. साप साप मी मोठ्याने किंचाळलो. तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होतं. आई ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओढून ती जखमेतून रक्त शोषू लागली. ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढे डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो केवळ आईचे प्रयत्नांमुळे. आईचे आपल्या मुलांवरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी दिसला. भाषा व व्याकरण. एक, समान अर्थाचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ पालन पोषण. एक, दंगा, दंगा मस्ती. दोन, कोड, कोड कौतुक. तीन, थट्टा, थट्टा मस्करी. चार, धन, धन दौलत. पाच, बाजार, बाजार हाट. दोन, गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही या मागील कारण सांगा. एक, मी, आपण, रत्ना, त्यांचे. उत्तर, रत्ना, कारण गटात रत्ना हे एकच नाव आहे. उरलेले तीनही शब्द सर्वनाम आहेत म्हणून रत्ना हा गटात न बसणारा शब्द आहे. दोन, राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. उत्तर, आम्ही, कारण गटात आम्ही हे एकच सर्वनाम आहे. उरलेले तीनही शब्द क्रियापदे आहेत म्हणून आम्ही हा गटात न बसणारा शब्द आहे. धन्यवाद.